अरे ताकत कुणाची शिवसेनेची। सैनिकांच्या आदरस्थानाचा स्मृती दिन आहे आज, त्यांना अभिवादन करण्यासाठी आज सातारातील तमाम शिवसैनिक मिळून आज मशालात पेटवून आणि त्यांना अभिवादन करून आम्ही इथे जमलेलो आहोत। त्यांना अभिवादन करण्यासाठी आज आमचे मार्गदर्शक नरेंद्र दादा, धीरज दादा, हैबत बाप्पा असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली आज सातारातील तमाम शिवसैनिकांनी हा निर्धार केलेला आहे की येणाऱ्या काळात जे काही शिवसेनेच्या बाबतीत घडेल त्यांना हाणून पाडून शिवसेना परत आया असं तेवढ्याच ताकदीने उभं राहिलं हा निर्धार घेतलेला आहे आज मशाल पेटवून। थोडंसं सांगू शकतो बाळासाहेब ठाकरेंचा आज 10वा स्मृती दिन आहे, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढवली, शिवसेना मोठी केली आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उभी केली। त्या बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख नरेंद्रदादा पाटील, त्याचबरोबर ॲडव्होकेट धीरज गाडियासाहेब, त्याचबरोबर गणेश आयवळे, उपस्थित शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे आणि उपस्थित सर्व शिवसैनिक माता भगिनी इथं उपस्थित आहे। बाळासाहेबांना अभिवादन करताना आम्ही फक्त एक सांगू शकतो की दर्द सबके एक से है मगर हौसले सबके अलग अलग है। कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है। हम संघर्ष करने वाले लोग हैं आणि बाळासाहेबांनी संघर्ष करण्यासाठी शिकवलं आहे। तोंड वाजून जर न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळवा असं बाळासाहेबांनी दिलेला मंत्र आज घेऊन आम्ही सर्व शिवसैनिक चाललेलो आहोत। भविष्यात शिवसेनेच्या वाट्याला जर कोण जा गेला तर शिवसेनेचा वाद त्यांच्या छातळावर बसून त्याचं नरड बोलल्याशिवाय राहणार नाही। आम्ही सगळे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत आणि उद्धव साहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत। आज हा संदेश तुमच्या आज बाळासाहेबांच्या